केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे गोंदिया येथे निषेध आंदोलन. केंद्र सरकारने देशात पेट्रोल डिझेल गॅसचे तसेच खाद्यतेल रासायनिक खतं अशा विविध वस्तूचे किमती देशपातळीवर वाढवलेल्या आहेत. त्या किमती सामान्य जनता शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुणांना परवडण्यासारखे नाही आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले व वाढवलेल्या किमती पूर्ववत करण्यात याव्या अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. गोंदिया येथील या मोर्चादरम्यान माजी आमदार दिलीप बनसोड, राधेलाल पटले, अमर बर्डे सायकल चालवीत बैलबंडी घेऊन तहसील कार्यालयापर्यंत पोहोचले. तहसील कार्यालयात जाऊन त्यांनी तहसीलदारांना सदर मागणीचे निवेदनसुद्धा दिले व देशपातळीवर वाढवलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस खाद्यतेलाचे दर कमी करण्यात यावे अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. अमरदीप बडगे, लोकराज न्यूज, गोंदिया. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.